पुढे पन्हाळगडाच्या 3 दरवाजात छत्रपती शिवरायांचे स्वागत सोन्याची फुले उधळून झालं होतं। नेमका काय हा इतिहास पाहूया येत्या शिवजयंतीला फक्त आणि फक्त बीपीएनवरती। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। त्याची प्रसिद्धी शिवसेनेच्या एका मेळाव्यात आली आहे। तालुक्यातून शिवसेनेच्या कोट्यातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रिपद मिळाले आहे। आता असे असतानाच शिवसेनेच्या नेत्यांनी यड्रावकर यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली आहे। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी यड्रावकर यांच्यावर कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार टीका केली आहे। शिवसेनेच्या कोट्यात मंत्रिपद घ्यायचं, त्या ठिकाणी शिवसैनिकांना दुजाभाव करायचा, त्यांचा आणखी एक प्रकार सुरू आहे, यड्रावकर सेना तयार करायला घ्यायचे। अरे ही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे, ही कधी यड्रावकर सेना होणार नाही या मंत्र्याने एवढं देखील त्या ठिकाणी लक्षात ठेवावं। आमदार यड्रावकर हे शिवसेना कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून काही जणांनी तालुक्यात शिवसेनेने स्वबळावर लढावे अशी इच्छा व्यक्त केली आहे। यावेळी मधुकर पाटील, बाबासाहेब सावगावे, वैशाली मुगळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते। बीपीएनसाठी शिरोळहून उमेश माळवे।